फॉर्म रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत हा फॉर्म भरताना एप्लिकेशन फॉर्म मध्ये काही कोड टाकावे लागतात आता हे जे कोड आहेत जवळपास सात प्रकारचे कोड आहेत या सात पैकी नेमका आपल्यासाठी कोणता कोड आहे कारण वेगवेगळ्या टाइपचे विद्यार्थी असतात जसं की समजा पहिला टाईप असे विद्यार्थी की जे या वर्षी बारावीला आहेत म्हणजे आता जी बारावीची एक्झाम होणार आहे तर त्याचं हॉलटिकीट त्यांच्याकडे आलेलं आहे आणि एक्झामला ते सामोरे जाणार आहेत तर त्यांच्यासाठी नीटचा ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरताना जो कोड त्यांना युज करायचा आहे तर तो कोड करायचा आहे कोड नंबर वन तुम्ही यावर्षी बारावीची एक्झाम देणार असाल तर थोडक्यात तुम्ही फ्रेश असाल तर असे विद्यार्थी ज्यांनी अगोदरच बारावीची परीक्षा पास केलेली आहे मग आता तुम्ही बारावीची परीक्षा पास केलेली आहे किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी ऍडमिशन घेऊन ठेवलेली आहे जसं की समजा तुम्ही बीएससी ला ऍडमिशन घेतलेली आहे तुम्ही कुठे लॉ करताय किंवा तुम्ही फार्मसीला ऍडमिशन केलेली आहे आणि आता तुम्हाला नीटचा फॉर्म भरायचा आहे तर तुमच्यासाठी वन हा कोड येणार नाही कारण वन हा जो कोड आहे तो फ्रेश विद्यार्थ्यांसाठी आहे मग जर तुम्ही नीट आता समजा देणार आहात बारावी तुम्ही अगोदर केलेली आहे तर तुम्हाला कोड नंबर दोन टाकायचा आहे तुम्ही बारावी पास झालेले आहात तुमच्याकडे बारावीची मार्कशीट आहे म्हणजे तुमचा कोड झाला नंबर दोन तसं पाहायला गेलं तर नीटच्या इन्फॉर्मेशन एन टी पब्लिश केलेलं इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे तर त्यामध्ये जवळपास सात कोड देण्यात आलेले आहेत पण महत्वाचे दोनच कोड आहे फ्रेश असाल तर एक नंबर टाका नाहीतर तुम्ही बारावी अगोदर झालेले आहात तर तुम्ही दोन नंबर टाका